नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कुलिंग या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्ताने आपण इथे प्रजासत्ताक दिनावरती निबंध लिहिणार आहोत जर तुम्हाला भाषण करायचं असेल तर तुम्ही भाषणासाठीचे पण मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत सुरुवात आपण भाषणासारखीच केलेली आहे परंतु हा सर्व निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता तर या निबंधाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सपनाच होमस्कुंग ये यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनेल सबस्क्राइब करा बेल एकच दाबा आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातून आहे तर सुरू करत आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निबंधाला आदरणीय गुरुवर्य उपस्थित मान्यवर सन्मानीय व्यासपीठ व जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माझा सादर प्रणाम आज सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस आपल्या प्रजासत्ताक दिनाला एकाहत्तर वर्ष पूर्ण होऊन बहात्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे भाषण करणार असाल तर असे मुद्दे हमकास लिहा किंवा भाषण लिहायला सांगितलं असेल तरी हे मुद्दे उपयोगी पडतील पण जर निबंधाची सुरुवात करायची असेल तर आपण थेट इथन करू शकतो प्रजासत्ताक दिन हा भारतीयांसाठी राष्ट्रीय सण आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा होतो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला पण भारताची लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली अंमलातरी म्हणजे लागू झाली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आपला भारत देश हा लोकशाही राज्य आहे इथे लोकांनी लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही हा अधिकार प्राप्त भारतीयांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्राप्त झाला व भारतात प्रजेची सत्ता सुरू झाली सव्वीस जानेवारी या दिवशी भारताच्या राजधानी ध्वजारोहणानंतर दिल्लीमध्ये काय काय कार्यक्रम होता त्याबद्दल आपण इथे मुद्दा लिहिलाय राजधानीमध्ये ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरून भाषण होते या समारंभाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली इथे होतो लहान मोठ्या खेड्यांपासून राजधानी दिल्लीपर्यंत हा महोत्सव साजरा केला जातो शाळा महाविद्यालय सरकारी निम सरकारी कार्यालय घराघरांवर राष्ट्रध्वज फडकवण्यात येतात ध्वजारोहण राष्ट्रीय सलामी आणि सैनिकांचे छात्र विद्यार्थी विद्यार्थिनीचे नयन मनोहर कार्यक्रम सामुदायिक कवायती याचबरोबर विविध स्तरावरील कवायती वृक्षारोपण समूह गीते या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात सर्व शाळा प्रभात फेऱ्या काढतात शाळेत राष्ट्रीय गाणी गायली जातात शाळेत भाषणांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या मसुदा समितीचे व बाबासाहेबांचे खूप मोठे योगदान व अभ्यास या राज्यघटना तयार करण्यामागे आहे सर्वांचे पुन्हा एकदा आभार माझे भाषण ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि लिबत लिहिणार असाल तर करण्यामागे आहे असं म्हणून तुम्ही इथे सुद्धा थांबवू शकता जय हिंद जय महाराष्ट्र एवढं शेवटी लिहा आणि आपल्या निबंधाची समाप्ती करा तर प्रकारे आपण प्रजासत्ताक दिनावरचा निबंध लिहिलेला आहे किंवा भाषण लिहिलेलं आहे जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपना होमस्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एका वेगळ्या विषयासोबत जर तुम्हाला कोणते वेगळ्या विषयाचे निबंध हवे असेल तर मला नक्की सांगा मी तुमच्यासाठी करून इथे टाकेन